आपण मागच्या भागामध्ये पाहिलं किंवा पारंपरिक युद्धतंत्राच्या बाबतीमध्ये लढायांच्या बाबतीमध्ये विशेषतः जमिनीवरच्या लढायांच्या बाबतीमध्ये त्यांनी असं जे केलं जे आपण त्याचा आढावा पण घेतला की त्यांनी काही पूर्वपरंपरा नाकारल्या म्हणजे डिफेन्स इज द बेस्ट अटॅक हे सूत्र त्यांनी नाकारलं त्याच्याऐवजी अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे सूत्र स्वीकारलं त्याच्यानंतर हत्तीवर बसून कधी लढाई केली नाही अटीतटीची लढाई कधी केली नाही अवजड तोफखाना कधी बाळगला नाही आणि हे जसं त्यांनी पूर्व परंपरेच्यापेक्षा वेगळं काहीतरी वर्तन केलं आणि त्याच्यातनं त्यांनी यश मिळवलं तसं त्यांनी आपल्या ज्या परंपरा योग्य वाटल्या म्हणजे जशी आपल्याकडची नाविक परंपरा आहे ती त्यांना योग्य चांगली वाटली की आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये पदार्पण करायला पाहिजे त्यावेळेला त्यांनी त्याचा स्वीकारही केलेला आहे आणि इथे आपल्याला असं दिसतं की काही जो आपल्याकडे घातक आपल्याकडे प्रथा पडलेल्या होत्या किंवा ज्याला सप्तबंदी असं म्हणलं जातं की रोटीबंदी बेटीबंदी त्याच्याचबरोबर एक महत्त्वाची बंदी, बंदी होती समुद्रबंदी ही मात्र काही शिवाजी महाराजांनी मानली नाही असं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं आणि तिथे या धार्मिक परंपरा किंवा धार्मिक विचार किंवा त्यातले कोणी धर्मगुरू किंवा इतर मंडळी असतील तिथे काही महाराजांनी त्यांची दखल घेतली नाही कारण त्यांना लक्षात आलं की एक व्यापक हिताच्या दृष्टीने आपल्याला या बंद्या मोडायला पाहिजेत निदान ही समुद्रबंदी तरी आपल्याला अवश्य मोडायला पाहिजे कारण नाहीतर या बंदीचा गैरफायदा हे आपले सगळे शत्रू घेत आहेत आणि आपल्याला मात्र त्याचा तोटा होतो आहे त्यामुळे त्यांनी तो तोटा बंद व्हावा आणि दुसऱ्यांना जो फायदा होत होता तोही बंद व्हावा असा अशी दुहेरी एक भूमिका घेतली जी अर्थात राजकीय शाणपणाची भूमिका आहे त्याबाबत धार्मिक विचार काही असो तो त्यांनी योग्य वेळेला योग्य पद्धतीने दूर ठेवला आणि पुन्हा नाविक परंपरांचं त्यांनी पुनरुज्जीवन केलं म्हणजे इथे मग त्यांना का ती पुन्हा गरज वाटत होती म्हणजे केवळ परंपरांचा अभ्यास असं नाही परंपरांच्या अभ्यासातून आजच्या समस्यांवरती उद्यासाठी उत्तर शोधणे ही जी एक आपल्याला डोळस त्यांची विचारसरणी दिसते किंवा ज्याला विवेकी विचारसरणी म्हणतो ती दिसते त्याचा त्यांनी इथे उपयोग केला कारण त्यांना दिसत होतं की आपल्याच भूमीवरती हे सागरी मार्गातून येणारे जे कोणी कोणी बाहेरच्या देशातले लोक आहेत सगळेच परकीय होते पोर्तुगीज परकीय होते जे पहिल्यांदा आले मग सिद्धी आले इंग्लिश लोक आले डच आले फ्रेंच आले आणि अजूनही काही म्हणजे डेन्मार्क ज्याला आपण तो ज्याला डिंगमार असा आपल्या वाङ्मयामध्ये उल्लेख येतो सहा सात प्रकारचे शत्रू हे या समुद्राच्या मार्गाने भा भारतात येत होते महाराष्ट्रात पण येत होते की जेथे शिवाजी महाराजांचा जास्त संबंध येत होता म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरती तिथे त्यांना दिसत होतं की हे लोक येतात व्यापारासारख्या गोष्टी ज्या जे लेजिटिमेट ॲक्टिव्हिटी आहेत की ज्याला काही म्हणजे बंदी नाही आहे किंवा ज्याच्यामध्ये काही घातकपणा वर करणी तरी नाही आहे सगळ्यांनाच परवानगी आहे असायला पाहिजे एक खुलामुक्त व्यापार होण्याच्या दृष्टीने पण दुसरं त्यांना दिसत होतं की ही जी व्यापारी मंडळी आलेली आहे जी काही केवळ व्यापारावर संतुष्ट राहत नाहीत त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पण आहेत म्हणजे त्यांना एक गोष्ट माहीत होती जे आजच्या भाषेत वर्णन करायचं झालं तर कि flag the trade. पाथ की फ्लॅग फॉलोज द ट्रेड म्हणजे व्यापारी महत्त्वाकांक्षांच्या पाठोपाठ राजकीय महत्वाकांक्षा सुद्धा येतातच या व्यावहारिक सत्याची त्यांना जी जाणीव होती आणि त्याचा त्यांना प्रत्यक्ष आढळ किंवा प्रत्यंतर जे येत होतं ते त्यांना अनेकांच्या बाबतीमध्ये येत होतं की त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलेलं होतं की पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये काय चालवलेलं आहे म्हणजे त्यांचं लोकांचा बाटवाबाटवीचा उद्योग किंवा विशेषतः हिंदू किंवा बिगर ख्रिश्चन लोकांवरती त्यांनी केलेले अत्याचार नंतर त्याच्यातूनच म्हणजे राजकीय धार्मिक व्यापारी असे सगळे हितसंबंध एकाच वेळेला ही परकीय माणसं वाढवत होती आणि जितका त्यांचा तो हितसंबंध वाढत होता तितकं आपल्या लोकांचा म्हणजे इतद देशीयांचा त्याच्यामध्ये तोटा होता म्हणजे लोकांना आपली संस्कृती गमवावी लागत होती व्यापारामुळे त्यांचा देशातला पैसा दुसऱ्या देशामध्ये जात होता आणि एवढंच नाही तर पुढे धार्मिक आणि व्यापारी हे हितसंबंध बळकट करण्यासाठी राजकीय सत्ता प्रस्थापित करणं हा जो त्याचा तिसरा आणि अंतिम टप्पा असतो कोणाचाही असतो केवळ परकीयांचाच होता असं काही नाही आहे तर तो, तो इथे सुरू झालेला आहे आणि विशेषतः कोकणामध्ये त्यांचं राज्य होतं त्यामुळे आणि कोकणामध्ये त्यांचं राज्य बळकट पण होतं कोकणात बळकट राज्य किंवा त्याच्या ज्या सह्याद्रीच्या रांगांवरती त्यांचे जे किल्ले होते ते सगळे त्यांचे ज्याला पडतो की स्ट्रॉंग होल्ड्स म्हणजे त्यांची शक्तीस्थानं होती आणि तिथे या परकीयांची आक्रमणं सतत चाललेली होती त्यांचा धिंगाणा चाललेला होता म्हणजे अगदी धिंगाणा म्हणावा अशाच प्रकारे की ते आपल्या लोकांना पकडायचे बाटवाबाटवी करायचे किंवा अनेकांना तर ज्याला फ्लेश ट्रेड म्हणतो तशा प्रकारे बायका पुरुष सगळ्यांना इथनं उचलायचे आणि कुठेतरी परकीय देशामध्ये गुलाम म्हणून विकून टाकायचे आणि दॅट वॉज ए व्हेरी प्रॉफिटेबल ट्रेड म्हणजे हाही त्यांना भाग दिसला आणि याच्यात आपल्या लोकांची जी पिळवणूक होते ती पण त्यांच्या लक्षात आली आणि राज्यकर्त्यांची कर्तव्य त्यांना निश्चितपणेच चांगल्या पद्धतीने माहिती होती त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हे राजा म्हणून माझं कर्तव्यच आहे की माझ्या प्रजेचा जो हाल इथे चालले आहे अत्याचार त्यांच्यावरती होत आहेत आणि कोण कुठले लोक आणि इथे येऊन सगळं इथं धिंगाणा एवढा चाललेला आहे त्यांचा आणि गई काही दशकं हा धिंगाणा चाललेला आहे आणि त्यांच्या काळात पण तो चालू आहे त्यामुळे त्यांच्यासारखा चाणाक्ष त्याचबरोबर ताकदवान त्याचबरोबर स्वाभिमानी असा राज्यकर्ता अशा गोष्टी मान्य करणं किंवा फार काळ सहन करणं शक्यच नव्हतं पण ते लगेच काही करावं असं इतकं तो सोपा विषय पण नव्हता कारण जमिनीवरती ते निश्चितच ताकदवान होते कुठल्याही परकीय शत्रूची त्यांना काही परवा किंवा तमा बाळगण्याचं काही कारण नव्हतं वेळोवेळी त्यांनी अनेकांना ठोकून काढलेलं आहे तेही आपल्याला इतिहासामध्ये दिसतं पण दुसऱ्या बाजूला त्या ज्या लोकांची सगळ्यांची सामुद्रिक म्हणजे पाण्यातली शक्ती आरमाराची जी शक्ती होती तशी मात्र मराठ्यांकडे काही नव्हती किंवा एतद्देशीय कोणाकडेच नव्हती अगदी सर्वात श्रीमंत सर्वात प्रबळ असं जे मुघलांचं साम्राज्य होतं त्यांच्याकडे पण स्वतःचं काही खास म्हणावं असं नौदल नव्हतं त्याने अनेक वेळेला सिद्धीलाच आपलं मांडली करून त्याचंच नौदल स्वतःचं मोडून वापरलं असं आपल्याला दाखले मिळतात पण तिथेही शिवाजी महाराजांसारखा स्वावलंबी मनुष्य आणि दीर्घसूत्री विचार करणारे राज्यकर्ते यांना काही स्वस्थ बसणं शक्य नव्हतं हो त्यामुळे त्यांनी तो विचार केला आणि त्याच्यातली दोन तीन व्यवधानं त्यांच्या लक्षात आली की व्यापारातून खूप पैसा मिळतो आणि तो प्रामुख्याने या परकीय लोकांना मिळतो आणि असंच नाही आहे की त्यांना पैसे मिळतात म्हणजे त्यांना कोणाला तरी पैसे मिळाले हे काही पोटात दुखत नव्हतं हो पण त्यांना वाटलं की आपल्यालाही या मार्गाने पैसा मिळाला पाहिजे कारण तो बराचसा माल तर आपल्याच देशातला आहे आणि तोच बाहेर जातो आहे आणि त्याच्यावरच ही मंडळी आज त्या काळातले लाखो म्हणजे आज अब्जावधी रुपये मिळवत आहेत आणि त्याच्या जोरावर आपल्यालाच परत त्रास देत आहेत म्हणजे आपला माल आपला समुद्रकिनारा आपला समुद्र आपली माणसं आणि दादागिरी त्यांची फायदा त्यांचा गुलामी मात्र आपली नुकसान मात्र आपलं हे सगळं जे विषम समीकरण होतं ते कुठल्याही शहाण्या स्वाभिमानी माणसाला परवडण्यासारखं नसतं तसं त्यांनाही ते परवडण्यासारखं नव्हतं आणि ज्या वेळेला त्यांनी जावळी जिंकली आणि त्यांचा थेट समुद्रापर्यंत संबंध आला त्यावेळेला त्यांच्या पहिलं लक्षात आलं की या व्यापारातून चांगलं जकातीचं उत्पन्न मिळतं पण त्याला आपण म्हणतो की नेहमीच म्हणजे हर चीज को व एक अंजाम देते थे तर इथे त्यांची दृष्टी आपल्याला दिसते की इतर लोकांनी जी ठेवली नाही आणि महाराजांनी ठेवली म्हणून महाराजांचं मोठेपण आहे त्या वेगळेपणातून आहे आणि अर्थातच विधायकपणातून आहे वेगळेपणा म्हणजे काही विक्षिप्तपणानं कुठेही त्यांनी केलेलं नाही विधायकच त्यांनी केलेलं आहे विवेकी वापरच केला आहे विवेकी दृष्टीच त्यांनी ठेवलेली आहे त्यामुळे ते म्हटले की आपल्याला एवढी मोठी सागरी परंपरा होती ती कुठल्या तरी कारणांनी आज आपल्याकडे समजा झाली नसेल म्हणजे खंडित झाली असेल पण आपल्याला त्याचं पुनरुज्जीवन करणं मात्र गरजेचं आहे त्यामुळे त्यांनी ते पुनरुज्जीवन करायचं ठरवलं आणि त्यांनी पहिल्यांदा असा विषय हाती घेतला की एकदम आपल्याला लष्करी ताकद वाढवणं त्याच्याबरोबर म्हणजे व्यापारी नौदल पण आपल्याला तयार करावं लागणार म्हणजे मर्चंट नेव्ही ज्याला आपण म्हणतो आणि दुसरं असं की एक फायटिंग नेव्ही म्हणजे लढाऊ नौदल हे दोन्ही करायला पाहिजे कारण समजा आपण आपली व्यापारी जहाजं बनवली आणि समुद्रामध्ये लोटली तर हे परकीय लोक काही आपल्याला तो जहाजांना पुढे प्रवास करू देणार नाही त्याच्यावर हल्ले करतील माल लुटून नेतील झाजती बुडवतील वगैरे सगळं पण दोन्हीचं त्यांना करायचं होतं म्हणून मग त्यांनी लष्करी किंवा लढाऊ नौकासुद्धा बांधायला सुरुवात केली त्याच्यामध्येही त्यांच्या म्हणजे आटकळ जी होती की हे परकीय लोक काही आपल्याला मदत करणार नाही तसं त्यांनी सुरुवातीला काही पोर्तुगीज माणसं स्वतःच्या कामावर म्हणजे अनेक काही शे माणसं त्यांनी नेमली आणि कारण हा उद्योग खर्चिक पण असतो मोठा पण असतो आणि त्यामुळे असं आहे की त्यांनी आधी म्हटलं की त्यांचं ब जे काय नो हऊ आहे म्हणजे त्यांचं एक्सपर्टाईज आहे ह्याच्यातलं त्याचा आपण उपयोग करून पाहूया त्यांना चांगला मोबदला देऊ आपल्यासाठी ते काम करतील केलं तर चांगलं करणार नाहीत याची त्यांना जाणीव होती की शक्यता ती पण एक आहे की कुठल्याही कारण असतो धार्मिक राजकीय आर्थिक ते आपल्यापासनं लांब जाऊ शकतात आणि गेले तर काय म्हणजे त्यांनी आपली काही कारागीर त्या कामावरती नेमलेले आहेत किंवा तुम्ही यांच्याकडनं शिकून घ्या आणि आपल्याकडे सुद्धा असं नाही आहे की आपण अगदीच म्हणजे अब शिकायला लागलो होतो असं काही परिस्थिती नाही कोकणपट्टीवर अनेक ठिकाणी थि त्याच्यापूर्वी वसईपासून ते खाली म्हणजे सिंधुदुर्ग वगैरेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी थि आपल्यातली माणसंसुद्धा बोटी बनवत असत आता त्यांना तशी थि आपल्या कुठल्या राज्यकर्त्यांनी ऑर्डर दिलेली नसत्यामुळे फार मोठ्या बोटी किंवा लढाऊ बोटी हे न बनवता साधारण मच्छीमारीच्या किंवा अशा प्रकारच्या ते बनवत असत पण दे न्यू द टेक्निक आणि आपली माणसं हुशार आहेत म्हणजे हरहुन्नरी आहेत त्यांना वाव दिला तर ते मोठं काम करू शकतात हे जसं आजही दिसतं तसं त्याही काळी आहे त्यामुळे त्या त्यांच्याही एक आपल्या टोळ्या त्यांनी तयार केलेल्या होत्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि सुरुवात त्यांनी जी केली त्या इथं आपण कल्याणच्या इथे त्यांनी दुर्गाडी जो किल्ला आहे त्याच्या इथे त्यांनी आपल्या आरबार निर्मितीला सुरुवात केली अनेक ठिकाणी पुढे त्यांनी केलेलं आहे म्हणजे एकाच ठिकाणी केलं असं नाही ते केलं आणि मग त्यांना लक्षात आलं की याला तर विरोध होणार आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं की या लोकांना म्हणजे थोडंसं फसवायला या बाकीचे कारण त्याला माहीत की प्रबळ ह्याच्यात सगळ्यात कोण आहे तर त्यावेळेला तरी पश्चिम किनारपट्टीवरती पोर्तुगीजांचा दबदबा खूप मोठा होता ब्रिटिशही एक हळूहळू वाढणारी शक्ती होती जगभरात ब्रिटिश जास्त प्रभावी होते पण भारतीय किनाऱ्यावरती त्यांच्या आधी पोर्तुगीजांचा जम बसलेला होता आणि अगदी मोगल बादशाच्या घराण्यातल्या लोकांना म्हणजे हाच यात्रेला जायचं असलं तरी पोर्तुगीजांची कारताज म्हणजे त्यांचे परवाने घेतल्याशिवायसुद्धा ते हा जी यात्रेला जाऊ शकणार नव्हते ही परिस्थिती होती म्हणजे तसं मोगलांची ताकद काय आणि पोर्तुगीजांची ताकद काय म्हणजे कीच खेत की मुली मोगल तेवढे म्हणजे ताकदवान होते आर्थिकदृष्ट्यासुद्धा सक्षम होते पण तरीसुद्धा असं होतं की समुद्रावर त्यांचा काही इलाज चालत नसे आणि बोटीतून जाणाऱ्या अगदी राजघराण्यातल्या बायका प्रतिष्ठित आमिर उमरावांच्या किंवा बादशहाच्या खानदानातल्या लोकांना जायचं असेल तरीसुद्धा त्यांना पोर्तुगीजांना पैसे देऊन त्यांचे कारताज विकत घेऊन मग पुढे प्रवास करता येत असे पण इथे आपल्याला लक्षात येतो फरक की ताकद म्हणजे सगळं काही नव्हे तर व्हिजन म्हणजे एक दृष्टी असणं हे शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त टोचलं त्यांना काही कुठल्या हज यात्रेला जायचं नव्हतं पण त्या ते म्हटले की ह्याला काय अर्थ आहे म्हणजे किनारा आमचा आहे आणि तुम्ही कोण दादागिरी करणार आहे की आमच्या वैयक्तिक गोष्टींसाठी सुद्धा तुमचा परवाना घ्या प्रत्येक वेळेला तुमच्या हातापाया पडा हे काही बरोबर लक्षण नाही आहे त्यामुळे कुठल्याही स्वाभिमानी माणसाला ज्या गोष्टी टोचतात तशा त्या त्यांना जबरदस्त टोचल्या आणि मग त्यांनी तो ते नौदल निर्मितीचा उद्योग सुरू केलाच होता त्याच्यात मात्र त्यांनी राजकीय चलाखी अशी दाखवली त्यांनी घोषणा अशी केली की मला सिद्धीशी लढायला हा मी नौदलाचा काफिला तयार करतो आहे कारण जर त्यांनी मनातली गोष्टच आहे त्यांना सगळ्यांनाच विरोध करायचा होता कारण हे सगळेच लुटारू जे होते ते काय म्हणजे त्याला असं एक लेबल नव्हतं की सिद्धीच वाईट होता आणि पोर्तुगीज चांगले होते सगळेच हे आपापल्या परीने लुटारू होते, फायदा, फायदा होते। ते ते आपला फायदा गैरफायदा सगळंच घेत होते त्यामुळे ते त्यांना थांबवायचं होतं आणि त्यांनी मग त्याच्यावरती आपलं वाटलं की आपलं नौदल असलं पाहिजे त्यांनी एक नौदल तयार पण केलं जे त्यांना भीती वाटत होती त्याप्रमाणे ते, ते पोर्तुगीज सगळे कारागीर एक एका रात्रीत त्यांना न सांगता पळूनही गेले त्याची धार्मिक राजकीय आर्थिक सगळ्याच प्रकारची कारणं होती त्याच्यात आपल्याला तपशिलात जायचं नाही पण तेव्हा जे सगळ्या एवढ्या खटपटी लटपटीनंतरसुद्धा ज्या वेळेला त्यांचं नौदल बाहेर पडलं त्यावेळेला साधारणपणे वीस एक बोटींचा ताफा त्यांनी तयार केला म्हणजे सगळ्या महत्प्रयासाने त्यांनी वीस एक बोटी त्यावेळेलाही तयार केल्या तर त्यावेळेला पोर्तुगीज विजरई म्हणजे व्हॉईसरॉय यांनी असं म्हटलेलं आहे की यांचं नौदल इतकं भिकार आहे मराठ्यांचं नौदल की आमची एक फ्रिगेटसुद्धा अख्ख्या यांच्या नौदलाचा म्हणजे काय वीज बीज बोटी आहेत त्यांचा धुव्वा उडवून टाकेल आता ते सगळं प्राथमिक पातळीवरचं होतं त्यामुळे म्हणजे अगदीच त्या काही व्हायसरायचा उ जरी एक प्रतिक्रिया जरी उद्दामपणाची असली किंवा ती शंभर टक्के सत्य नसली तरी त्याच्यात ते काही प्रमाणात तथ्य होतं आणि जे शिवाजी महाराजांनाही कळत होतं की बाबा हा आपलं सुरुवात आहे आपल्याला अजून बरीच मोठी प्रगती करायची आणि आता तिथेही त्यांना जाणवलं की स्वयंपूर्णतेशिवाय आपल्याला काही याच्यामध्ये आता काही थारा या किनाऱ्यावरती आपल्याला मिळणार नाही आता हे जसं आपल्याला थोडंसं पोर्तुगीज लोक थोडेसे आपले लोक असं मग त्यांनी पुढे परकीयांचा नाच सोडून दिला आणि स्वकीयांच्या बळावरच त्यांनी पुढच्या सगळ्या बोटी बांधल्या म्हणजे व्यापारी आणि लढाऊ या दोन्ही प्रकारच्या बांधल्या आणि जे आपल्याला दिसतं की बे का केलं तर हा जो मूळ विषय होता की समुद्रावरचं त्यांचं कमालीचं प्रभुत्व आणि आपली दुसऱ्या बाजूला कमालीची दुर्बलता म्हणजे वे वी वे वेअर झिरो अँड दे वेअर द हिरो हे सगळं त्यांना बदलायचं होतं म्हणजे ही वस्तुस्थितीच होती पण त्यांना ती बदलायची होती आणि ती त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये बऱ्यापैकी बदलूनही दाखवली म्हणजे त्यांचं मोठेपण पुन्हा त्याच्यातही येतं की ये हर चीज को अंजाम देना म्हणजे नुसतं त्यांनी स्वप्न पाहिलं पण सोडून नाही दिलं स्वप्न साकार केलं नाही तर नुसतंच मुंगेरी लाल के हसीन सपने की सपने तो हसीन आहे में कुछ नाही आहे तो असं त्यांचं नाही आहे त्यामुळे त्यांनी तो एक नेट धरला आणि त्या पद्धतीने कामं म्हणजे आणि ज्याला बॅकवर्ड फॉरवर्ड इंटिग्रेशन म्हणतो आपण आजच्या औद्योगिक प्रक्रियेमध्ये असं ते सगळं त्यांनी ते त्याचा विचार केला की आधी काय करायला पाहिजे नंतर काय करायला पाहिजे वेळ जसं बोटी बांधायला पाहिजे तर त्याच्यासाठी लाकूड पैदास केली पाहिजे बोटी बांधायला पाहिजेत माणसं गोळा केली पाहिजे बोटी बांधायचं तर ते, ते गोद्यांचं काम करायला पाहिजे आणि पुढे त्या समुद्रामध्ये जर लोटायच्या असतील तर व्यापारी बोटी असतील तर त्यांच्या संरक्षणासाठी आपल्याला लढाऊ बोटी ठेवायला लागतील आणि या सगळ्यासाठी आर्थिक तरतूद करावी लागेल हे काही असं नुसतं मला वाटलं म्हणून त्यावेळेला सो दहा दहा पंधरा पंधरा हजार छोटं एखादं गलबत बनवायलासुद्धा लढाऊ स्वरूपाचा काही करायचा असेल तर त्याचा तो खर्च होता आज तुम्ही लक्षात ज्या वेळेला माणसांना बंदा रुपया एका यांनी बघणं अवघड होतं त्यामुळेच आपल्याकडे मराठीत म्हणी आहेत की माणूस कसा आहे तर बंदा रुपयासारखा म्हणजे सहसा न दिसणारा असा कोणीतरी विशेष गुणी माणूस म्हणजे बंद्या रुपयासारखा माणूस तर ते त्यांनी बघितलं की त्याही वेळेला इतके हजार रुपये एकेका जहाजासाठी खर्च होणार पण त्यांनी या सगळ्याची तरतूद पण केली आणि महत्त्वाची गोष्ट आहे की हे सगळं उभारताना हे सगळं काम करताना कधीही स्वराज्याला फार मोठं कर्ज झालं आहे किंवा त्याच्यामुळे स्वराज्याचे हितसंबंध अडचणीत आलेले आहेत असे एकही उदाहरण आपल्याला दिसत नाही त्याच्यामध्ये म्हणजे हे आर्थिक मुद्दा आपण नंतर जास्त सविस्तर कधीतरी बोलू पण हे तयार करताना मग त्यांनी दोन्हीसाठी सुरुवात केली की व्यापारी जहाजं लढाऊ जहाजं मग त्यांना काय जातं जहाज म्हणलं तरी ते सारखं काही ट्वेंटी फोर बाय सेवन अँड थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज असं काही समुद्रामध्ये राहू शकत नाही कारण त्याला दाणा गोटा दारू गोळा हे सगळं पाहिजे त्याच्यावरची माणसं असतात त्यांना पुन्हा जमिनीवर यावंच लागतं काही एक विशिष्ट काळासाठी ती जातात पण परत त्यांना जमिनीवरच यावं लागतं तर मग आल्यानंतर त्यांना मदत लागते किंवा त्यांची म्हणजे ज्याला पडतो की त्यांची सुरक्षा याच्यासाठी व्यवस्था करावी लागते म्हणून त्यांनी जलदुर्ग पण बांधले म्हणजे हां अनेक जवळपास दहा दुर्ग त्यांनी बांधले त्याच्यापैकी सिंधुदुर्ग सगळ्यात प्रसिद्ध आहे मग पद्मदुर्गा हा त्यांनी जंजिऱ्याला शह द्यायला बांधला त्यानंतर जो खांदेरीचा किल्ला आहे तो त्यांनी मुंबई बंदरावरती एक चेकपोस्टसारखं किंवा लक्ष ठेवावं म्हणून बांधला असं विविध उद्दिष्ट ठेवून त्यांनी काम केलं आणि जे नेहमी आपल्याला लक्षात येतं लक्षात ठेवलंही पाहिजे की एका दगडात दोन नव्हे अनेक पक्षी मारणं हे शिवाजी महाराजांचं कायमचं वैशिष्ट्य आहे आणि ते त्यांनी प्रत्येक वेळेला एक्सेप्शनली well, वेल अशा पद्धतीने पूर्ण केलं तर इथेही त्यांनी याच सत्रामध्ये काम सुरू केलं का का की जसं त्यांना मिठाचा व्यापार करायचा होता तर इंग्लिश आपल्या बोटी त्यांना देईनात तर त्यांनी स्वतः तीन डोलकाठ्यांच्या स्वतंत्र नौका बांधल्या त्यानंतर त्याला संरक्षणासाठी त्यांनी वेगळ्या बोटी बांधल्या आणि त्याच्यातसुद्धा त्यांनी ज्याला आपण म्हणतो की इंडिजनायझेशन किंवा एकत देशीय पर्याय जो उभा करायचा तर त्याला इम्पोर्ट सबस्टिट्यूट असा आल्लीच्या भाषेत आपण म्हणतो तेसुद्धा त्यांनी केलं म्हणजे त्या संगमेश्वरी पद्धतीच्या बोटी या त्यांनी स्वतःच्या लोकांच्या प्रयत्नातून कल्पनेतून धडपडीतून निर्माण केलेल्या आहेत अर्थात त्याच्यात वेगवेगळ्या टप्प्यावर महाराजांचंही योगदान होतं आणि मुख्यतः ज्याला म्हणतो की ते योजक होते म्हणजे ते काय स्वतः रांदा मारून का फळ्या तयार करत नव्हते पण अशा पन्नास लोकांना कामाला लावणं आणि त्यांच्याकडनं आपलं उद्दिष्ट पूर्ती करून घेणं हे जे सगळ्यात वरच्या टप्प्यावरचं काम असतं ते मात्र ते उत्तम करत होते त्याच्यासाठी आर्थिक तरतुदी करत होते त्याच्यासाठी गोदी गोद्या त्यांनी बांधलेल्या सगळ्यात एक मोठी गोदी आहे ते त्यांच्या द्रष्टेपणाचं उदाहरण आहे म्हणजे ज्या वेळेला साधारणपणे दीडशे पावणे दोनशे टन क्षमतेची जहाजं मराठे वापरत होते बाकीचे जे लोक होते ते सातशे आठशे टन म्हणजे तो डिस्प्लेसमेंटचा विषय असतो त्या जहाजाचं वजन नसतं तर ते त्या ज्या म्हणजे इतका फरक होता दीडशे ते आठशे म्हणजे जवळपास त्यांचं पाचपटीनी जास्त मोठी जहाजं होती पण महाराजांनी दीडशेच्यापर्यंत केले असले तरी गिरिये या गावी त्यांनी जी गोदी बांधलेली आहे जी आजच्या विजयदुर्ग किल्ल्याच्या आतमधल्या बाजूला आहे त्याच्यामध्ये त्यांनी पाचशे टन क्षमतेची जहाजं आपल्याला दुरुस्त करता येतील अशा प्रकारची व्यवस्था करून ठेवलेली होती वे ज्याला आपण एक म्हणतो की फ्युचरिस्टिक ॲटिट्यूड ज्याला व्हिजन आपण म्हणतो दूरदृष्टी की बघ आज आपण दीडशेवर आहोत असं थोडंच आहे की आपण तिथे राहणार आहोत कारण आपल्याला मोठं व्हायचंच आहे आणि आपण होणार आहोत त्यामुळे मग त्यावेळेला तहान लागली की त्यावेळेला विहीर खोदू असा दृष्टिकोन नाही ठेवलेला तर आत्तापासूनच तयारी करून ठेवू म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला त्याचा उपयोग वाटेल त्यावेळेला लगेच तो करता येईल आणि जसं की लढाई किंवा कुठल्याही आणीबाणीच्या प्रसंगात सगळ्यात महत्त्वाची असते ती वेळ आणि वेळ साधणं हे त्यांनी कायम ठेवलं आपल्या आयुष्यात त्यामुळे भले नंतर पाच वर्षांनी वेळ येईल दहा वर्षांनी वेळ येईल पण आपली तयारी ही पूर्ण असेल आणि आपल्या लोकांना किंवा आपल्या राज्याला त्यात कुठलाही अडथळा येणार नाही आणि तसं त्यांनी दीडशे टू पाचशे एवढा पुढचा विचार हा त्यांच्या काळामध्ये करून ठेवलेला त्यांनी होता आणि त्याचं आपल्याला आज दृश्य काही दिसतं म्हणजे असं नाही की हे कोणाला तरी वाटलं आणि कल्पना विस्तार आहे असं काही नाही तेन, त्या त्यांनीच ते सगळं करून ठेवलेलं आहे मग इथे त्यांनी बघितलं की ब्रिटिश लोक आपल्याला जहाजं देत नाहीत मिठाच्या व्यापारासाठी त्यांनी स्वतः तीन डोलकाठ्यांची जहाजं बांधली आणि केवळ किनारपट्टीवरच व्यापार न करता त्यांनी जे धोरण ठेवलं ते त्यांनी अरबस्तान म्हणजे इकडच्या सगळ्या ह्याच्यामध्ये इराक बसरा किंवा म्हणजे याच्या आज जे बगदाद बसरा आणि इतर जे भाग आहेत म्हणजे मस्कत वगैरे हा मध्यपूर्व किंवा आखाती देश आपण म्हणतो तिथपर्यंत आपली जहाजं गेली पाहिजेत आणि इकडचा माल तिकडे नेणं तिकडचा माल इकडे आणणं आणि त्या दोन्ही प्रकारच्या व्यापारामध्ये फायदा मिळवणं म्हणजे त्याला संपूर्ण एक आपण म्हणतो की एक होलिस्टिक ॲप्रोच जो त्यांचा याच्यामध्ये दिसतो की आपल्याच ताब्यामध्ये सगळे जकातीचे व्यापारी मार्ग ज्याच्यावर जकात मिळते ते आपल्या देशातले म्हणजे जमिनीवरच्या आपल्या ताब्यात पाहिजेत त्याच्या संरक्षणासाठी डोंगरावर किल्ले पाहिजेत आपलं पाण्यामध्ये नौदल पाहिजे नौदलाच्या संरक्षणासाठी लढाऊ नौदल पाहिजे त्यांच्या खिदमतीसाठी आपल्याला दुर म्हणजे जलदुर्ग त्यांची साखळी तयार केली पाहिजे माणसं तयार केली पाहिजेत इथपर्यंत आणि या सगळ्यासाठी हे कायम चालू राहण्यासाठी आपल्याला पैसे पण निर्माण केले पाहिजेत कारण अर्थमूलोही धर्म हा म्हणजे आर्थिक तरतूद असेल तर अर्थ चांगलं आहे तर सगळं चांगलं आहे नाही तर अर्थ नाही चांगलं तर सगळं व्यर्थ आहे म्हणजे अनेक चांगल्या कल्पनाही अर्थाचं चा पाठबळ नसेल तर व्यर्थ जातात हे त्यांना चांगलं माहिती होतं त्यामुळे याच्यातलं एक उत्तम आपल्याला उदाहरण देता येईल की त्यांनी सुरतेवर केलेले म्हणजे पहिली जी काय स्वारी केलेली आहे त्याला आपल्याकडे दुर्दैवानी लूट असं म्हटलं जातं पण माझ्यासाठी ती नुकसान भरपाईची मोहीम ठरते म्हणजे त्याला लूट म्हणलं की आपल्यावरती लुटारूपणाचा नाहक आळ येतो आणि याच्यासाठी शिवाजी महाराजांचेच शब्द आपल्याला उपयोगी आहेत म्हणजे शिवाजी महाराज आपले होते आपले नेते होते म्हणूनच केवळ गोड बोलायला पाहिजे किंवा त्यांना असं नाही आहे तर त्यांनी स्वतः तिथल्या डच लोकांना म्हणून दाखवलेलं होतं की ब मी सुरतेवरती का आलो म्हणजे ते सुरतेवरती हल्ला करून का गेले तर ते म्हटले की मला औरंगजेब बादशहाची दाढी जाळायची होती म्हणून मी राजगडापासून सुरतेपर्यंत म्हणजे पाचशे किलोमीटर मी एवढं तुमच्या आणि त्यातलंही तीन चतुर्थांश भाग हा मुघलशाहीमधला आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे ते, ते जीवावरचाही धोका आहे आणि मोठीच मोहीम आहे ती पण तीसुद्धा हो त्यांनी अंगावर घेऊन पार पाडली त्याच्यामध्येही आपल्याला बहिर्जी नायकांचा आणि त्यांनी जी काही का गुप्त माहिती सगळी दिली त्याचा खूप मोठा उपयोग झाला त्यांचंही श्रेय त्यांचंही नाव घेणं आवश्यक आहे त्यामुळे ते गेले आता ह्याच्यातला बादशहाची दाढी जाळणे हा फार हुशारीचा आणि अनेक अर्थाचा शब्दप्रयोग आहे त्याचा अर्थ काय होता की बादशाहच्याच कुटुंबातला एक म्हणजे शाहिस्ते खान माझ्याकडे आत्ता काही महिन्यांपूर्वी येऊन गेला तीन साडेतीन वर्ष त्यांनी माझ्या मुलखामध्ये मा तळ ठोकला आणि प्रचंड लुटमार केली माझ्या लोकांवर अत्याचार केले त्यांचं अपरिमित नुकसान केलं मग त्यांचा राजा म्हणून मी काय गप्प बसायचं होतं त्यांनी जो काही प्रकारचा इथे धुमाकूळ घातला त्याची परतफेड करायला म्हणजे त्याची त्यांना जाणीव करून द्यायला मी इथे आलो आहे एक पहिली गोष्ट म्हणजे शाहिस्ते खानाचा संदर्भ आहे त्यांनी केलेल्या लुटमारीचा मुख्यतः नुकसानीचा किंवा एक जो अत्याचाराचा आहे तो त्याचा सूड घेणं ही माझी जबाबदारी आहे त्या माझं कर्तव्य आहे ते मी पार पाडतोय आणि तो, तो ज्या राजघराण्यातला होता तो म्हणजे औरंगजेबाचा नातेवाईकच आहे मामा हो होता आपल्याला माहिती आहे आणि दुसरं असं आहे त्याच्यातलं की पुरुषाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला दाढी मिशीला हात घातला जातो त्यावेळेला एकतर तो अभिमानाने मिशीला पिळ देतो किंवा दुसऱ्याने त्याच्या मिशीला हात घातला तर मात्र त्याचा अपमान असतो किंवा त्याची दाढी पकडली तर तो त्याचा फार मोठा अपमान असतो आणि अतिशय जवळची गोष्टी असते कारण दाढी हा एक प्रकारे आपल्या शरीराचाच भाग असतो आणि ते जवळचं ह्याचा दुसरा जो वैयक्तिक संदर्भ आहे की सुरत ही बा बादशाह आला म्हणजे बादशाही घराण्याला दरवर्षी बारा लाख रुपये जकातीचं उत्पन्न मिळवून देत होती ते त्या अर्थाने दोन्ही अर्थानी सुरत प्रिय आहे आला की ते उत्पन्न माझ्या बहिणीला मिळतं म्हणजे शाही कुटुंबाला मिळतं आणि सगळ्यात जास्त उत्पन्न त्या एकाच शहरामध्ये मोगलांना मिळत होतं त्यामुळे आणि ते बंद करणं किंवा निदान त्या एका वर्षाची तरी ते सगळे किंवा अनेक वर्षांचं ते आपण लुटून आणायचं आणि मग त्याची भरपाई आहे त्या लुटालुटीपेक्षा नुकसान भरपाईचा हेतू त्याच्यामध्ये प्रमुख आहे म्हणून ते, ते, ते म्हणले की मला बादशहाची दाढी जाळायची होती आणि मग ह्याच्यातनं सगळ्या जगाला दिसतं की माझ्या लोकांचे हाल केले किंवा त्यांच्यावर अत्याचार केले तर मी त्यांचं नंतर काय करतो किंवा काय करीन हा जो एक कायमचा त्यांनी संदेश देऊन ठेवला की मुघल बादशाहची सुद्धा मी परवा करणार नाही आज हिंदुस्थानमध्ये सगळ्यात मोठी ती ताकद असेल पण माझ्या लोकांचं जर नुकसान केलं म्हणजे ही ती त्यांची जी जनतेशी बांधिलकी दिसते की सर्वसामान्य लोकांची की अरे कोण कुठले त्यांचे काय सगळे लोक ओळखीचे असतील असंही नाही पण त्यांना ते माहीत होतं की माझ्या प्रजेच्या वाट्याला हे ज्या वेळेला दुःख येतं त्यावेळेला ते म्हटले की घुसके मारूंगा की इथे सुरत खूप लांब आहे तिथं खूप मोठं सैन्य आहे माझ्या जीवाला धोका आहे याची पर्वा मी करणार नाही माझ्या लोकांची बेईद जाती ती माझी बेईद जाती आणि त्याचा बदला घेणे हेच माझं काम आहे मग ते बादशावर हल्ला करायची वेळ आली तरी काही मी त्याच्यामध्ये मागे पुढे पाहणार नाही आणि म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक वा शब्द वापरला आहे की बादशहाची दाढी जाळायची होती की त्याचं वैयक्तिक उत्पन्न गेलं त्याच्या मामाचे तर बोटं बिटं तोडून त्याने मामा, मामा बनवलेलाच होता त्याच्या बहिणीलाही त्याचं हे म्हटलं की जे माझ्या घरी तुम्ही येऊन आग लावली ती मी तुमच्या घरापर्यंत पोचवण्याचं काम करतो आहे हा जो जशास तसे भाग आहे त्याच्यामध्ये तो इथे आपल्याला दिसतो त्यावेळी ती लूट नाही आहे ह्या अगदी जदुनाथ सरकारांपासून अनेकांनी लूट लूट म्हणलेलं आहे ते त्यांच्या समजापुरतं ठीक आहे पण आपल्यासाठी मराठी लोकांनी ते कायम लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या लोकांची जी नुकसानी झाली त्याच्या भरपाईसाठी ही मोहीम आहे त्यामुळे ही नुकसान भरपाईचीच मोहीम आहे हे आपण तरी कायम लक्षात ठेवलं पाहिजे आणि इतरांना सांगितलं पाहिजे आणि ह्या सगळ्या सप्रमाणच ते सांगायला पाहिजे आणि हे सगळं डचांनी लिहून ठेवलं आहे ब्रिटिशांनी लिहून ठेवलं आहे हे मला वाटलं म्हणून मी बोलत नाही त्यांनीही लिहून ठेवलं आहे आणि ते, ते, ते काय आपले मित्र नव्हते किंवा शिवाजी महाराजांचेही ते काही मित्र नव्हते त्यांचं शत्रुत्वच होतं राजकीय बाबतीमध्ये कधी सहकार्यही होतं पण जास्त करून शत्रुत्व होतं हे आपण इथे लक्षात ठेवण्याची गरज आहे आणि त्यांनी हे त्यांचे उद्गार नमूद करून ठेवलेले आहेत आणि पुढे तुम्ही बघा की या सगळ्या ह्याच्यामध्ये मग पैसे खूप मिळाले साधारण एक कोटी रुपये वगैरे त्यांनी नुकसान भरपाई मिळवली पण त्याच्यातली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इतके मिळाल्यानंतर जे त्यावेळीची प्रचलित पद्धत आहे बहुतेक राज्यकर्त्यांची शिवाजी महाराजांसारखे एक सन्माननीय अपवाद की ब त्यांनी ते पैसे मिळाल्यानंतर वैयक्तिक मौजमजेसाठी ते खर्च नाही केले ते म्हणले की याच्यातनं पुढे आपण काहीतरी इन्व्हेस्टमेंट करू म्हणजे आपण गुंतवणूक करू भविष्यामध्ये ती त्यांनी केली ती सिंधुदुर्ग हा किल्ला त्यांनी त्याच्यातून ते कि जवळपास सगळा खर्च त्यांनी सुरतेच्या या व नुकसान भरपाईच्या मोहिमेतनं जे काय त्यांना मिळालं सुमारे एक कोटी रुपये ते सगळे त्यांनी सिंधुदुर्गाच्या निर्मितीमध्ये त्यांनी घातले असं आपल्याला दिसतं म्हणजे ज्याला आपण की पैशाची प्राप्ती नंतर पैशाचं विनियोग आणि पैशाचं वाटप ह्या तिन्ही ज्या लोकांचं चांगलं असतं मग माणसं संस्था राज्य कोणी असेल याच्यामध्ये शिवाजी महाराज एक अग्रगण्य इथे व्यक्ती आपल्याला दिसतात की त्यांनी इथे एक कोटी रुपये एवढी मोठी रक्कम मिळवली म्हणजे पैशाची निर्मिती केली त्यानंतर त्याचा विनियोग केला आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतं की जे कुजे कुणी त्यांचे सेवक होते फार थोड्या लोकांना त्यांनी वतनं किंवा जहागिरी वगैरे अशी दिली आहे किंवा पुढे चालू ठेवलेली आहे आता ती काय पूर्णपणे त्यांनी नष्ट नाही केली वतनदारी पण तसं त्यांना ती नको होती पण जे सैनिकांचे किंवा आपले बाकीचे जे नोकर असतील त्यांचे वेळच्या वेळेला पगार झाले पाहिजेत म्हणजे ते नेहमी आपलं पंचांग मानत असत त्यामुळे तिथी तिथीच्यानुसार ते मानत असं किंवा जो काही पहिला दिवस असेल त्याप्रमाणे आपण त्याच वेळेला आपण पगार वाटप करायचं हे त्यांनी कायम ठेवलं म्हणजे पैशाची निर्मिती पैशाचा विनियोग आणि पैशाचं वाटप या तिन्ही गोष्टींवर म्हणजे आपल्याला एकही असं त्यांच्या छत्तीस वर्षाच्या कारकिर्दीत उदाहरण दिसत नाही की त्यांनी वेळेवर पगार केले नाहीत म्हणून त्यांच्या सैनिकांमध्ये असंतोष आहे त्यांनी कुठे ना कुठेतरी असहकार पुकारला आहे किंवा तक्रारीचा सूर काढला आहे एक असमाधानाचं वातावरण आहे असं तुम्हाला एकही उदाहरण दिसत नाही आणि दुसऱ्या बाजूला की जे अत्यंत सर्वात श्रीमंत साम्राज्य समजलं जायचं मुघल साम्राज्य त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की दोन दोन वर्षांनी पगार मिळाले तर मुघल सैनिक म्हणायचे हा वेळेवर पगार मिळाला या वेळेला का तर दोन वर्षाचे पैसे एकदम मिळाले म्हणजे हा फरक आपल्याला दिसतो आणि मागच्या हंगामाचे पैसे या हंगामापर्यंत क्लिअर झाले नाहीत असं मराठेशाहीमध्ये उदाहरण नाही म्हणजे देमी आपण म्हणायचं किंवा सिमोल्लंघन दसऱ्याला विजयादशमी मुलुगिरीला बाहेर पडायचं तर तोपर्यंत सगळ्यांचे सगळे हिशोब चुकते झालेले असायचे म्हणजे स्टार्ट लवॉल फ्रेश प्रत्येक सुधारणा असायची त्यावेळी पु जे पुढचं पाऊल असायचं ते मागचे सगळे हिशोब पूर्ण करून पुढचं पाऊल पडायचं आणि हे वर्षानुवर्ष घडत गेलं सातत्याने घडत गेलं हा मोठेपणा आहे एखाद्या वर्षी हिशोब जुळणं एखाद्या वेळेला मोहीम व्यवस्थित हिशोबशीर व्हावी हे अपवाद असू शकतो पण त्यांच्याकडे ते नेहमीचा नियम आहे त्यामुळे अपवादही त्याला सापडत नाही आपल्याला हे महाराजांचं त्यातलं वैशिष्ट्य आहे म्हणजे जो साधन साध्य विवेक जो शिवाजी महाराजांचा आहे तो इथे आपल्याला दिसतो आणि yeah. म्हणून मग त्यांनी या सगळ्या पद्धतीतून जे नौदल निर्माण केलं त्याचं काम जे सुरू केलं त्याच्यामध्ये इंग्ल इंग्लिश लोकांनी किंवा बाकीच्या लोकांनी केलेल्या नोंदी आपल्याला दिसतात इंग्रज विशेषतः नोंदीत म्हणतात की कोकणातली आठ नऊ बंदरं शिवाजी महाराजांच्या ताब्यात असून प्रत्येक बंदरातून किमान एक किंवा दोन जहाजं तरी त्यांची दरवर्षी निघतात इथला माल भरून आणि फार मस्कत मोचापर्यंत ते जातात आणि ब त्या व्यापारामध्ये म्हणजे या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये शिवाजी महाराजांना चांगला फायदा होत असायला पाहिजे असं ब्रिटिश नमूद करून ठेवत आणि इथे तुम्ही बघा की त्यांच्यासाठी म्हणजे आजच्या जमान्यातलं उदाहरण की आजच्या जमान्यात लोकांनी जे शिकण्यासारखं आहे हे आज जे आपण सगळीकडे सारखा शब्द आपल्याला दिसतो कारण आता माध्यमं खूप आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा प्रचार मोठ्या प्रमाणात होतो जे आज आपण म्हणतो स्टार्टअप तसा हा एक प्रकारे शिवाजी महाराजांचा स्टार्टअप आहे की पार्श्वभूमी काहीच नाही म्हणजे घराण्याची पण नाही जवळच्या कोणाची पण नाही इतर राज्यकर्त्यांची सुद्धा काही शतकं नव्हती म्हणजे विजयानगरच्या साम्राज्याचं लोकांचंसुद्धा जे होतं ते बरंचसं पोर्तुगीजांवर अवलंबून होतं त्यांचं स्वतःचं नौदल होतं पण ते प्रामुख्याने व्यापारी होतं की घोडेबिडे आयात करणं वगैरे असं चालत असे पण जरब होती ती पोर्तुगीजांची होती पण तसं शिवाजी महाराजांचं नाही आहे सुरुवातीला जरी त्यांच्यावर अनेक लोकांचं दडपण असलं प्रत्येक शत्रूचं आणि शत्रू जरी बलिष्ठ असले तरी वीस एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी एवढी मजल आपल्याला मारलेली दिसते म्हणजे हर चीज को वो एक अंजाम देते आहे तो कैसे अंजाम देते ते तर की मी तुम्हाला वीस वर्षा आधीचं सांगितलं की सोळाशे ब सत्तावन्न अठ्ठावनच्या बावेला की पोर्तुगीज विजरेही त्यांच्या नौदलाबद्दल काय म्हणला आणि पुढे वीस एकवीस वर्षात महाराजांनी किती प्रगती केली म्हणजे मराठ्यांनी किती प्रगती केली तेही आपल्याला दिसतं की सोळाशे एकोणऐंशीच्या सुमारास जे काही खांदेरी उद्देरीचं युद्ध झालं म्हणजे खरं तर ती अनेक चकमकींची एक मालिका आहे असं काही एकाच दिवशी घनघोर युद्ध झालं इकडची दोनशे जाजं तिकडची तीनशे जाजं असं काही झालं नाही पण साधारण चार साडेचार महिन्याच्या कालावधीमध्ये हा एक लपंडाव आणि समुद्रावरचा गनिमी कावा चालू होता की कि खांदेरी किल्ल्यावरती मराठे किल्ला बांधत आहेत बेटावरती आणि त्याला ब्रिटिश विरोध करत आहेत म्हणजे लढाईचं स्वरूप काय तर ते हे आहे की मुगळात एक किल्ला बांधण्याचं चा काम चालू आहे आणि दुसरा पक्ष ते थांबवण्याचा प्रयत्न आहे आणि महाराजांनी किल्ला बांधणीही थांबू दिली नाही आणि ब्रिटिशांची समुद्रावर काही डाळ शिजू दिली नाही त्यांनी आणि असं दिसलं की चार साडेचार महिन्यानंतर इंग्रजांना लक्षात आलं की आपण काही हे किल्ला का किल्ला बांधणंही थांबू शकत नाही आणि ज्या मी मग म्हटलं की त्यांनी संगमेश्वरी पद्धतीच्या बोटी बांधल्या त्या बोटींना समुद्रामध्ये ब्रिटिशांची जहाजं आटकावही करू शकली नाहीत त्या बोटी त्यांना कायम चकवायच्या म्हणजे ते ज्या युद्धामध्ये किंवा चकमकींमध्ये हारलेले ब्रिटिश अधिकारी आहेत त्यांनीच असं लिहून ठेवलेलं आहे की या ज्या बोटी आहेत संगमेश्वरी प्रकारच्या दे डी वॉज टू सरप्राईज म्हणजे आम्हाला आश्चर्यकारकरीत्या चकवतात म्हणजे हा एक प्रकारे ज्याला म्हणतो आट्यापाट्या खेळण्याचा प्रकार आहे समुद्रावरचा आणि तो महाराजांनी इतक्या कुशलतेने म्हणजे मराठी डाव त्यांनी यांना इतक्या वेगळ्या पद्धतीने दाखवला की शेवटी त्यांच्या लक्षात आलं आपल्या हातात काहीच पडत नाही आहे आपण यांचा किल्लाही बांधून पूर्ण होत आला दुसऱ्या बाजूला त्यांचं नौदलही तिथं फिरतं आहे आपलंही फिरते पण आपण काही करू शकत नाही आणि नंतर जो एक निर्णायक घाव महाराजांनी घातलेला आहे तोही फार अभ्यसनीय आहे की त्यांनी थळला आपलं आपला, आपला तोफखाना आणून ठेवला समुद्रामध्ये त्यांच्या बोटी या इंग्रजांच्या बोटींना पार म्हणजे पळवापळवी करून दबवून टाकत होत्या ब्रिटिश अनेक अधिकारी लष्कर तेही मारलं मराठ्यांनी म्हणजे खांदेरी किल्ल्यावरती किंवा बेटावरती उतरण्याच्या प्रयत्नात ब्रिटिश लोक मरण पावले त्यांच्या जहाजावरती आपल्या लोकांनी हल्ले केले आपल्या छोट्या छोट्या बोटींनी संगमेश्वरी आणि इतर त्याच्यामध्ये अनेक लोक जखमी झाले मारले गेले पण मराठ्यांना मात्र असं मारणं हे काही इंग्रजांना जमत नव्हतं कारण इथल्या सगळ्या पर्यावरणाला साजेशा या बोटी असल्यामुळे संगमेश्वरी प्रकारच्या ही ब्रिटिशांची जहाजं मोठी होती ताकद बोठी होती पण वारं पडलं की त्यांच्या बोटींचं काहीच होत होऊ शकायचं नाही कारण त्या सगळ्या वाऱ्यावर म्हणजे शिडात वारं भरलं तर त्या हालणार पण तसं नाही भरलं तर संपणार त्या पण मराठ्यांच्या बोटी होत्या त्या वलवण्याच्या त्याच्यावरती भिस्त ठेवणाऱ्या असल्यामुळे त्यांना वेळेचं आणि वाऱ्याचा काही अडचण नव्हती आणि मग त्याचा फायदा घेऊन त्यांनी इतकं दमवलं ब्रिटिशांना की मग शेवटी त्यांना माघार घेऊन तह करावा लागला शरणागतीचाच तह करावा लागला आणि जे मी म्हटलं की किल्ला बांधून तयार होतोच आहे समुद्रात काही करता येत नाही आहे आणि किनाऱ्यावर तर थळच्या आता मराठ्यांनी तोफखाना आणून ठेवला आणि मास्टर स्ट्रोक म्हणून महाराजांनी अजून एक त्यांना धमकी दिली म्हणजे मुंबई बेटावरच्या इंग्रजांना की जमिनीवर तर आम्ही तगडे आहोतच आम्ही पंताजी म्हणजे अनाजी पंतांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाच हजार सैनिकांच्या निषेध आम्ही जमिनीवरनं पण तुमच्यावर हल्ला करू असं झाल्यामुळे तिहेरी कोंडी इंग्रजांची झाली किल्ल्यावर यश नाही बेटावर यश नाही पाण्यात यश नाही जमिनीवर पण सगळ्यात मोठा धोका अंगावर आला एक तर त्यांना हे जे अनेक जहाजं ब्रिटिशांनी भाड्याने घेतलेली होती त्यांना जर या तोफांनी उडवलं असतं तर तो त्यांना अजून एक नामुष्कीचा प्रकार झाला असता पुन्हा ताकद वाढती आहे आणि आपलं मात्र उद्दिष्ट काही साध्य होत नाही अशा प्रकारे जे आपण म्हणतो की प्रत्यक्ष फार मोठी लढाई प्रत्यक्ष फार मोठी कापाकापी म्हणजे उभय पक्षी हे होऊ न देता महाराजांनी हा जो एक म्हणजे म्हणतो ना की स्ट्रॅटेजिक वॉरफेअर आहे आणि स्ट्रॅटेजिक विन आहे डावपेचात्मक विजय हा जास्त मोठा आहे त्यामुळे म्हटलं की चकमकींची लढाई आहे एकच एक मोठी लढाई आणि केवळ म्हणजे आपण म्हणतो की ताकदीवर नाही तर ताकद अधिक बुद्धी असाच तो एक संगम करून त्यांनी इथं विजय मिळवलेला आपल्याला दिसतो म्हणजे आता ह्यातली एक अजून एक गमतीशीर गोष्ट आहे की ब्रिटिश कायम असं म्हणायचे की इंग्लिश पीपल वूड नेवर बी स्लेव्स व्हाय बिकॉज इंग्लिश फ्लीट रूल्स द वेव्ज वे साता हे साता समुद्रावर आमच्या आरमाराचं दरारा आहे किंवा एक ता ताकद आहे प्रभुत्व आहे त्यामुळे आम्ही कधीही कोणाचे गुलाम होणार नाही आणि ते खोटं नव्हतं म्हणजे भले ब्रिटिश आपले शत्रू असतील पण ही त्यांची व दरपोकती होती ही काही खोटी नव्हती ते त्यांच्या अनुभवातनं आणि त्यांच्या ताकदीतनं आलेली होती पण त्याच ब्रिटिशांना महाराजांनी स्वतःच्या टर्म्सवरती माघार घ्यायला लावलेली आहे म्हणजे अनेक वेळेला इतर मराठ्यांपेक्षा म्हणजे मराठी राज्याची परंपरा जर तुम्ही बघायला गेला तर त्यापेक्षा वेगळे पण शिवाजी महाराजांचं आहे की आपण नेहमी वाचतो इतिहासाच्या पुस्तकातसुद्धा की मराठे बहुतेक प्रत्येक लढाई जिंकत असत पण तहाच्या वाटाघाटी करताना कागदावर नुकसान पत्करून येत तसं शिवाजी महाराजांचं नाही हा जो ब्रिटिशांनी तह केला तो इतका शिवाजी महाराजांच्या बाजूनी होता की इंग्लंडमध्ये सुद्धा त्यांना रट्टे पडले त्यांच्याच ब्रिटिश लोकांना तिथल्याही लोकांनी फायर केलं की अरे तुम्ही किती नामुष्कीचा तह केलात आणि कोणाशी केलात की जी काल उगवलेली सत्ता आहे समुद्रावरची आपण गेले शंभर दोनशे वर्ष टगे आहोत समुद्रावर साता समुद्रावर आणि कुठल्या तरी या कोकणातल्या समुद्रामध्ये तुम्ही मार खाऊन आला पार म्हणजे गुडघे टेकलेत इथपर्यंत त्यांची बिनपाण्याने म्हणतो तशी लंडनमधनं मुंबई आणि सुत्याच्या अधिकाऱ्यांची बिनपाण्यानी तिथं या पडतो की चंपी झालेली आपल्याला दिसते म्हणजे इतका परिपूर्ण विजय मिळवणं हे जे महाराजांचं वैशिष्ट्य आहे ते इथे वेगळं आहे की आता आणि त्यात अजून वैशिष्ट्य आहे की जमिनीवरच्या युद्धांच्या बाबत थोडीतरी त्यांना परंपरा आहे जे त्यांचा स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन मी सांगितलं पण इथे तर त्यांची पाठी कोरी होती पण तरी त्यांनी जे मोठं यश मिळून दाखवलं आणि त्याच वेळेला तुम्ही बघा की एकाच वेळेला जसं त्यांनी म्हणजे इंग्रजांना याच्यातनं धडकी भरवली पुढच्या काळामध्ये आता त्यानंतर आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की जेमतेम चार महिन्यात शिवाजी महाराजांचं निधन आहे पण त्यावेळेलासुद्धा म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो की ही डाईड विथ हिज बूट्स ऑन म्हणजे काम करता करता मरण आलं हे जे आपण म्हणतो की त्यावेळेलासुद्धा मराठे कुठल्या मोहिमेवर आहेत तर गोव्यावर हल्ला करण्याच्या योजना बनवून मराठे निघालेले आहेत ते पोचलेत गोव्याच्याजवळ आणि त्यांच्या लक्षात आलं की महाराजांचं रायगडावरती दुर्दैवी निधन झालं त्यामुळे परत ती सगळी मंडळी परत आली नाही तर जसं इंग्रजांचा त्यांनी नक्षा उतरवला होता त्याच्यानंतर दोन चार ह्याच्यातच चा आपल्याला असं दिसतं की दोन चार महिन्यात त्यांची तयारी अशी झालेली होती की त्यांनी गो गोव्यात पोर्तुगीजांना पण पोर ठोकलं असतं म्हणजे हा जो एक परिपूर्णतेचा ध्यास आहे आणि परिपूर्णतेची जी एक दृष्टी आपल्याला दिसते ती शिवचरित्रामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात दिसते चांगली दिसते आणि आजही अनुकरणीय अशी आहे म्हणजे आपल्यापेक्षा जे तंत्रात मोठे आहेत बाकी प्रगतीमध्ये मोठे आहेत आणि ज्यांना मोठी पूर्वपरंपरा आहे अशासुद्धा शत्रूंना आणि याच्यात अनेक लोक इन्वॉल्वड आहेत म्हणजे जसं पोर्तुगीजांची मदत इंग्रजांना आहे सिद्धीची मदत इंग्रजांना आहे किंवा निदान सगळे मिळून मराठ्यांच्या विरोधात तर नक्कीच आहेत पण या सगळ्यांना पुरून उरण्याची जी क्षमता त्यांनी दाखवली त्यांच्या काळामध्ये हा फार मोठा भाग आहे आणि हा शिकण्यासारखा भाग सर फार छान माहिती मिळाली तुमच्याकडून नक्कीच आपल्या प्रेक्षकांना ही माहिती फार रंजक वाटत असेल पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल तो म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा स्वराज्यात जो आला होता तो म्हणजे पुरंदरचा तह तर याविषयी आपण काय सांगाल हां आता आग्रा भेट हा स्वतंत्र विषय आहे म्हणजे तो काही थोडक्यामध्ये सांगण्यासारखा का नाही आहे पण पुरंदरच्या तहाविषयी आपण सांगू शकतो आणि तो, तो महाराजांना म्हणजे एक प्रकारे नामुष्कीचा तह होता शरणागतीचा तह होता जो तसा त्यांना इतरांच्याकडे कोणाशी करण्याची वेळ कधी आली नाही पण मिर्झा राजांच्या बाबतीमध्ये ती वेळ त्यांच्यावर आली हे सत्य गोष्ट आहे पण त्याच्यामधूनसुद्धा कसा फायदा करून घेता येतो हेही महाराजांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे की हे सगळं करताना म्हणजे अर्ध्यम त्यजती पंडितहा असं एक आपल्याकडे संस्कृत वचन आहे की सर्वस्व घालवण्यापेक्षा थोडं काही घालवावं अर्ध घालवावं पण बाकीचं शाबूत ठेवावं ही एक दूरदृष्टीची किंवा विवेकी दृष्टी आहे ती इथे महाराजांनी ठेवली की त्यांनी एकदम ज्याला आपण म्हणतो की राजपूतांचीच ते लढत आहेत मिर्झा राजे राजपूतच आहेत पण त्यांच्याशी लढताना तरी त्यांच्या पद्धतीने लढाई केलेली नाही आहे म्हणजे सर्वस्व गमावणारी लढाई नाही आहे ती काहीतरी वाचवून भविष्यासाठी पुन्हा आपण उडी मारू पुन्हा तयारी करू पुन्हा सगळं निर्मिती करू अशा तयारीनी केलेला हा तह आहे त्यामुळे त्यांनी आपले तेवीस किल्ले दिले तरी बाकीचे किल्ले त्यांनी वाचवून ठेवले पण गमतीची गोष्ट अशी आहे की बारा जे किल्ले त्यांचे वाचलेले आहेत ते बहुतेक सगळे कोकणातले आहेत आणि बहुतेक सर्व महत्त्वाचे किल्ले स्ट्रॅटेजिकली हे त्यांनी स्वतःकडेच ठेवलेले म्हणजे राजगड रायगड हे त्यांनी स्वतःकडेच ठेवले ते त्यांनी दिले नाहीत आणि दुसरं असं की त्याच्यानंतर आत्ता जरी पराभव झाला तरी नंतर आपल्याला त्याच्यातून पुन्हा पराभवाचं विजया विजयामध्ये रूपांतर करायचं असेल तर जो एक आपल्याला काळ लागतो तो काळ त्यांनी याच्यामधनं मिळवलेला आहे त्या वाटाघाटींमधनं तो मिळवलेला आहे आणि एक वेगळा पैलू आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो की टू बी वन विथ द ऑब्जेक्टिव्ह किंवा टू बी वन विथ अवर पीपल म्हणजे आपल्या लोकांशी एकरूप होण्याचं जे महाराजांचं वेगळं कौशल्य कायम दिसतं ते इथेही तुम्हाला प्रकट होतं की हा जो तह झाला आहे तो जून महिन्यातच झालेला आहे आणि या तहामध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे एका दगडात अनेक पक्षी तसं त्यांनी तिथे साधलेलं आहे की एक त्यांनी स्वतःच्या धैर्याचा दुर्मिळ परिचय इतिहासाला करून दिलेला आहे की त्यांना विनाशस्त्र मिर्झा राजांच्या छावणीमध्ये जायचं होतं आणि तहाच्या वाटाघाटी करायच्या होत्या महाराज तसे गेलेले तिथे त्यांनी ते मिर्झा राजाचं मनही काही प्रमाणात जिंकून घेतलेलं आहे हे दुसरं तिसरं असं की मिर्झा राजे आणि दिलेर खान यांच्यामध्ये एक सुप्त स्पर्धा आहे आणि मिर्झा राजांविषयी थोडीफार महाराजांना आपुलकी आहे पण दिलेर खानाविषयी बिलकुल नाही आणि दिलेर खानाने असा पण केलेला होता की पुरंदर मी लढून जिंकेन तेव्हाच मी माझ्या डोक्यावरनं काढून फेकलेला किमॉश परत घाले तर त्यांनी मोगलांना पुरंदर हा तहामध्ये देऊन टाकला दिलेर खानाला लढून जिंकल्याचं समाधान काही त्यांनी मिळू दिलं नाही हा त्याच्यामधला तिसरा जो भाग आहे तो आपल्याला लक्षात ठेवण्यासारखा आहे चौथा जो भाग आहे तितकाच महत्त्वाचा आहे की आपले उरलेले जे सैनिक आहेत म्हणजे दिलेर खानाला का लढून विजय मिळू द्यायचा नाही तर त्याच्यात दोन भाग आहेत की एक तर त्याला त्याची प्रतिज्ञा पूर्ण करू द्यायची नाही व्यक्तिगत आणि संस्थागत किंवा त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट अशी की आपल्या उरलेल्या माणसांचे प्राणसुद्धा वाचले पाहिजेत त्यामुळे त्यांनी ते तह करून तो देऊन टाकला त्याच्यात दुसऱ्या बाजूला त्यांनी मिर्झा राजाचं महत्त्व मी जास्त मानतो दिलर खानाचं नाही हा पाचवा संदेश त्यांनी दिला आणि सगळ्यात एक कडीची गोष्ट किंवा फार मोठी गोष्ट अशी आहे की त्यांनी जूनमध्ये जूनच्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये हा तह उरकला युद्ध सगळीकडचं थांबवलं विशेषतः पुरंदरवरचं थांबवलं कारण शेतीचा हंगाम तोंडावर आलेला आहे हा फार वेगळा पैलू आहे फा फारसा कुठे तुम्हाला कदाचित वाचायला ऐकायला मिळणार नाही कारण त्यांच्यातले बहुतेक सैनिक जे आहेत ते चारमाही पावसाच्या पाण्यावरती शेतकरी म्हणजे शेती करून पोट भरणारे लोक आहेत आणि आठ महिने मुलगिरी करणारे लोक आहेत म्हणजे दॅट वॉज दी डबल एम्प्लॉयमेंट ऑर डबल जॉब सिस्टीम तर ती त्यांनी आपल्या लोकांची कायम ठेवलेली आहे की बारा जूनच्या आसपास हे सगळं संपल्यामुळे लोकही मोकळे झाले आपल्या शेतीवरच्या हंगामात जायला कारण त्याच्या अगोदर पुन्हा मिर्झा राजे जयसिंगने सुद्धा अनेक म्हणजे या मराठी मुलखाचं नुकसान केलेलंच आहे आणि ते सुधारायला त्यांना उत्पन्न काय तर शेतीशिवाय दुसरं उत्पन्न नाही आणि आपण देतो तो पगार त्याच्याशिवाय काही उत्पन्न नाही त्यामुळे त्यांनी ते केलं आणि एक त्यांच्या लक्षात आलं की याच्यातनं आपल्याला पुढे जायचंच आहे पण काही काळ लागणार आहे कारण आपलं तीन चतुर्थांश किंवा दोन त्रिथ्यांश किल्ले गे गेले तीन चतुर्थांश उत्पन्न गेलं त्यामुळे आपल्यालासुद्धा एक राज्य म्हणून आपण घायळ झालेलो आहोत आपले लोक हे नुकसानीनी तोट्यात किंवा याच्यात आलेले तर या सगळ्याचं म्हणून जो एक आपण म्हणतो की पाचवा जो फायदा त्यांनी लोकांना करून दिला तो त्याने असं म्हटलं की शेतीच्या हंगामासाठी त्यांनी मुक्त केलं लगेच त्यांचं जे काय त्याच्यापूर्वीच्या काही महिन्यात नुकसान झालेलं आहे ते त्याची भरपाईची सुद्धा संधी त्यांनी दिली दिलेर खानाचं महत्त्व फार वाढू दिलं नाही एकूण मुघलांचं आक्रमण सर्वंकष होऊ दिलं नाही हे म्हणजे ज्याला ब्रिदिंग टाईम म्हणतो तो त्यांनी स्वराज्यासाठी तिथे मिळवला आणि हे सगळं म्हणजे अगदी मनावर त्यांना दगड काय मोठा म्हणजे धोंडा ठेवूनच सगळं करावं लागलं असेल पण ते दाखवण्याची मानसिक जी एक खंबीर दृष्टी असते आणि दूरदृष्टी त्याला लागते तोसुद्धा भाग त्यांनी इथे ते दाखवला आहे म्हणजे आदर्श राज्यकर्ता वेळेला दोन पावलं मागे जाऊन वैयक्तिक अपमान सोसून सुद्धा राज्यासाठी काय करू शकतो हेही त्यांनी याच्यामध्ये दिलं हे पुरंदर तहाची विलोभनीय वैशिष्ट्ये आहेत की जी असे एखाद्या म्हणजे तह करणारा आणि ज्याला आपण की दुय्यम भूमिकेत तह करणारा माणूसही उजळून निघावा की जास्त कौतुक त्याचं करायला लागावं ला अशा प्रकारे हे सगळं करार त्यांनी महाराजांनी केले असं आपल्याला दिसतं आणि आता मला असं वाटतं की या मुद्द्यावरती आपण थांबूयात आणि आग्र्याचा जो आहे तो आपण परत कधीतरी एपिसोड याच्यामध्ये करूया कारण आग्र्याचं प्रकरण हे किमान एक ते दीड तासाचं आहे त्यामुळे ते आता काही सलग याच्यामध्ये ये येणं शक्य नाही आज आपल्याला वेळेच्या दृष्टिकोनातून आज आपण इथं थांबू पण पुढे कधीतरी नक्की तो विषय घेऊ कारण तोही कायम म्हणजे वारंवार उजाळा द्यावा असं ते प्रकरण आहे की आग्रा मोहीम जी आहे त्याच्यातही महाराजांनी असामान्य पैलू प्रकट केलेले आहेत आणि पुढे जी औरंगजेबाची शोकांतिका झाली म्हणजे त्याच्यानंतर फार पुढच्या काळामध्ये का ते ती शोकांतिका झाली आहे पण त्याची सगळी बीजं जी आहेत म्हणजे पुढच्या मोगलांच्या रासाची बीजं ही महाराजांच्या पुरंदरचा तह त्याच्यातून निघालेली आग्रा भेट याच्यामध्ये सगळ्या पुढच्या मोगलांच्या रासाची कारणं आहेत त्यावेळी ते एक अलग स्वतंत्र प्रकरण आहे त्याच्यावरती आपण परत कधीतरी बोलूया ऐकूया सर आज या मुलाखतीसाठी आपण इकडे आलात आणि आम्हाला आम्हालाही फार छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे राष्ट्रसेवक चॅनलतर्फे खूप खूप धन्यवाद धन्यवाद